मोदी यांनी पैशांच्या जोरावर नोकराला राजा तर खऱ्या राजा मतदाराला नोकर बनवण्याचं काम केलंय असा घणाघात आरोप वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. वाळूज औद्योगिक वसाहतीतील तिसगाव येथील लासूर हायवे महामार्गावरील बुद्धविहार परिसरात काल महायोद्धा एकलव्य आदिवासी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हास्तरीय आदिवासी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यास मार्गदर्शन करताना माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी आदिवासी समाजाच्या विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या विचारांची लोकसत्तेवर बसवणं काळाची गरज आहे असं सांगताना शासनानं आदिवासी समाजामध्ये भांडणं लावून देण्याचं काम केलंय. सरकारी नोकरी कार्यरत असलेल्या ज्या आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्राची वैधता देता आली नाही अशा 85,000 आदिवासी नोकरदारांना घरी पाठवलं. तसेच त्या जागेवर ज्या आदिवासी समाज बांधवाकडे जातीचं वैधता प्रमाणपत्र आहे त्या तरुणांनाही नोकरी दिली नाही. अजून 1,25,000 आदिवासी नोकरदारांच्या नोकऱ्या जाण्याची भीती असून शासनानं तात्काळ आदिवासी रिक्त झालेल्या जागेवर भरती करावी. मोदींनी पैशाच्या जोरावर नोकराला राजा तर खऱ्या मतदार राजाला नोकर बनवण्याचं पाप केल्याचा घणाघात यावेळी माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी केला. शासनाने आदिवासी विद्यार्थ्यांच्या ड्रेस, हॉस्टेल्स, खर्च, शिष्यवृत्ती, जेवणाचे पैसे डायरेक्ट विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आदिवासीसाठी निर्माण झालेले हॉस्टेल बंद पडले असून विद्यार्थ्यांचा जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शाळा सोडल्याची वेळ आणण्यात आली आहे. तसेच आदिवासींच्या रिक्त झालेल्या जागेवर शासनानं सध्या भरती सुरू न केल्यानं आदिवासी तरुणावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या तरुणांना नोकरी लागल्यास ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील, शिक्षण वेळ मिळाल्यास ते सुशिक्षित होतील आणि त्यानंतर ते कोणाच्या दारात जाणार नाही. यामुळे सरकार नोकर भरती करत नसल्याचा आरोप करत हा एक प्रकारे शासनाचा आदिवासी समाजाला गुलाम बनवण्याचा डाव असल्याचा आरोप यावेळी आंबेडकरांनी व्यक्त केलाय. कोर्टाने हा निर्णय दिला पाहिजे की सेडेशन हा जो कायदा आहे तो संविधानिक आहे की गैरसंविधानिक आहे. या सरकारवरती टीका करणं हा मतदाराचा अधिकार आहे आणि त्याच्याचबरोबर या सरकारबद्दल आपलं ओपिनियन देणं हे सुद्धा त्याचा अधिकार आहे. शासन हा अधिकार दाबतोय. अधिकाऱ्यांना फक्त एवढंच माझं सांगणं आहे की मोदीचं सरकार किंवा RSS BJPचं सरकार हे अमर नाही. 5 वर्षानंतर पुन्हा लोकांकडे जावं लागेल. नाही आली तर तुमची अवस्था काय होईल हे फक्त तुम्ही बघा. का त्यावेळेस तुम्हाला वाचवणारं कोणीच नसेल तेव्हा अधिकाऱ्याने आणि पोलीस खात्याने कायद्याला धरून वागावं एवढंच सल्ला आहे. त्यांना जर असं वाटत असेल की सरकारी परमिशन शिवाय त्यांच्या विरोधात कारवाई होत नसेल तर मी त्यांना फक्त असणारा YP सिंग हे मुंबईचे असणारे जे DCP होते त्यांच्या विरोधातली केस ज्यावेळेस झाली त्यावेळेस मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे की कारवाई करण्यासाठी शासनाची परवानगीची गरज नाही.